शेतकरी मित्रांनो भांडवल संपले म्हणजे शेती करण्यासाठी भांडवलच उरलं नाही अशी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येते भले तो शेतकरी मोठा असो किंवा लहान असो मोठा शेतकरी असला तर क्षेत्र जास्त असल्याने जास्त भांडवलाची गरज राहते तर त्या विरुद्ध छोट्या शेतकऱ्याला क्षेत्र जरी असलं तरी त्याच्यासाठी ते, ते भांडवल गोळा करणे डोंगरा एवढं काम राहतं आणि त्यातल्या त्यात हे तर काही कमी पडतं काय म्हणून शेतकऱ्यांनी जे कर्ज काढेल राहतं ते सुद्धा थकित होऊन जातं त्यासोबतच नातेवा पण उधारी घेऊन नातेवाईकांकडून ना पण मदत जेव्हा मिळेल अशी होते त्यावेळेस तो विचारात पडतो की आता शेतीसाठी भांडवल कुठून आणायचे आणि परत एकदा कोणते पीक करायचे कसं करायचे आणि पुढे काय काय होणार या सर्व परिस्थिती मी स्वतः सुद्धा फसलेलो होतो आणि अशा परिस्थितीतून एकदम चांगल्या पद्धतीने मार्ग काढून मी पुढे पण आलेलो होतो तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व पॉईंट सांगणार आहेत की अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये तुम्ही काय केलं तर तुम्ही आरामशीर या पद संकटातून निघू शकता आणि तुम्हाला थोडे बदल तर करावेच लागणार आहे कारण तुम्ही एक लक्षात घ्या दरवर्षी ही परिस्थिती येत राहते दरवर्षी तुम्ही पिकं करतात काढणी करता काढणीनंतर परत ही परिस्थिती जर उद्भवत असेल आणि असं जर वर्षानुवर्षी जर होत असेल तर कुठेतरी तुमची पण चूक होते आणि तुम्हाला कुठेतरी बदल करावा लागेल तुमच्या जीवनामध्ये जेणेकरून या परिस्थितीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो तो तो बदल कोणत्या पॉझिटिव्ह पद्धतीने करायचा आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी सपोर्ट साठी कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका मित्रांनो उपाय क्रमांक एक तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय एक कागद पेन घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला ऑब्झर्वेशन करायला सुरुवात करा एकूण एक, एक बारीक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा जी गोष्ट तुमच्या घरामध्ये परिसरामध्ये बिनकामाची पडून आहे आणि त्यामध्ये तुमचे पैसे अटकून पडलेले आहे भले ती एखादी प्रॉपर्टी असो किंवा एखादी वस्तू असो चैनीची वस्तू असो किंवा भूषण म्हणून राहिलेली वस्तू असो जी पूर्वी आपल्याला कामाला पण येत होती पण आता ती फक्त भूषणापुरते राहिलेली आहे तर अशा सर्व गोष्टींची एक यादी करून ती तुम्ही एकदा व्यवस्थित त्याचं व्हॅल्युशन काढा की आता जर ही गोष्ट मी विकायला काढली तर किती पैसे येतील आणि बघा अशा गोष्टींची यादी केलेली आहे आपण जी आता आपल्या कुठल्याही कामाची राहिलेली नाहीये तर त्या यादीमधल्या सगळ्या वस्तू विकून तुम्ही तुमच्या भांडवलाची उभे उभारणी करू शकता एक निर्मिती करू शकता तर हा एक सर्वात पहिले केलेला उपाय होता त्या काळातला मी तुम्हाला सांगितलं आणि इथूनच जर सुरुवात तुम्ही करायला जर भक्कम असाल कठोर असाल तर तुम्हाला ज्या पुढच्या पायऱ्या सांगणार आहेत त्या सुद्धा तुमच्या शंभर टक्के सक्सेस होऊन तुम्ही या संकटातून निघू शकतात मित्रांनो जर तुम्हाला या संकटातून निघायचे असेल तर उपाय क्रमांक दोन म्हणतो की तुम्हाला तुमची जीवनशैली पर्सनॅलिटी नाही बदलली तरी चालल माणसाचे विचार त्याची पर्सनॅलिटी ठरवतात जीवनशैली बदलली तरी तुमचे विचार बदलू शकत नाही मला म्हणायचं एवढंच आहे की काहींच्या जीवनशैली इतक्या उंच राहतात की त्यांचा खर्च अवाढवी आणि भक्कम राहतो जर तुम्ही तुमची जीवनशैली एकदम साधारण ठेवली मी नाही म्हणत की तुम्ही एकदम खराब कपडे घाला पण एक साधारण जीवनशैलीचा माणूस सुद्धा व्यवस्थित समाजात वावरतो आणि त्याला चांगलं म्हटलं सुद्धा जातं जर तुम्ही तुमची जीवनशैली थोडीशी खाली आणली तर तिथून सुद्धा तुमची पैशाची बचत होऊन तुम्ही एक काही बघा ही जे पर्याय सांगत आहे याच्यात प्रत्येक पर्याय तुम्हाला असे वाटणार आहे की यार एवढं करून तर काय होणार नाही माझं पण या सर्व पर्यायां मिळून जर तुम्ही जर आकडा पाहिला तू कागदावर लिहिलेला तर तुम्हाला निश्चितच कळेल की हा हे याच्यात मी आता काहीतरी करू शकतो निदान निदान श्वास घेण्यापुरतं तरी मला इथे जागा मिळालेली आहे तर जीवनशैलीत बदल चांगला केला तर तुम्हाला चांगला बेनिफिट म्हणजे तुमचे पैसे वाचण्यास सुरुवात होती आणि जीवनशैलीत जर तुम्ही खराब बदल केला उच्च ज जीवनशैली वापरली तर तिथं तुमचे पैसे वाया जातात तर तुमच्या हातात ते तुम्हाला काय करायचं मित्रांनो सुरुवातीला ज्या मी शेतीत उतरलो खूप लहान होतो आणि या वयामध्ये काही माणसाला सुचत नाही तो पहिल्यांदा सर्वांकडे उधारच मागतो मी माझ्या नातेवाईकांकडे इकडे तिकडे उधार मागण्यास गेलो तर कोणी मला रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे त्या दिवसापासून मी ठरवलं की आतापासून उधारीवर जगायचं नाही कोणाकडं मागून जर मिळत नसेल पैसे मदतीसाठी आपल्या शेतीसाठी तर मागायचेच नाही तर तिथे आपल्याला काय करायचं आहे की उधारीवर जगायचं नाही हा नियम बनवायचा भले ती कुठलीही गोष्ट असो उधारीवर जगण्यापेक्षा आपले कमाईचे मार्ग शोधले पाहिजे आणि त्या कमाईचे मार्ग शोधून मला भरपूर फायदा झाला तिथून माझी सवय इतकी बदलली की मला परत मागे वळून पाहण्याची आजपर्यंत गरज पडलेली नाहीये कारण फक्त एकच उधारीवर जगायचं नाही कर्ज करायचं नाही कर्ज चालतंय कर्जची काय अडचण नाही जर बँकेतून वगैरे इकडून तिकडून घेतलेल्या असेल पण किरकोळ कर्ज वगैरे अजिबात करायचे नाही लोक साध्या साध्या गोष्टीसाठी कर्ज करतात जी खूपच वाईट गोष्ट आहे मोबाईलसाठी कर्ज याच्यासाठी कर्ज त्याच्यासाठी कर्ज हे सर्व कर्ज मिळून खूप मोठा डोंगर तयार होतो आणि तो तुम्ही क्रॉस करू शकत नाही उलट उधारीपेक्षा कमाईचे मार्ग शोधण्यावर जर तुम्ही विचार केला आणखी एक विचार आला होता माझ्या मनामध्ये त्या काळामध्ये की उधारी घेऊन जर पैसे परत द्यायचे दे। ते त्यापेक्षा कमाईचे मार्ग शोधले तर तो पैसा आपलाच राहणार आहे तो परत कोणाला द्यायची गरज पडणार नाही आणि आपली जी शक्ती आहे जी क्रियाशक्ती आहे जी बौद्धिक क्षमता आहे ती योग्य ठिकाणी लागणार तर त्याच्यामुळे हा एक सुद्धा नियम बनतो की उधारीवर अवलंबून राहू नका कमाईचे नवे नवे मार्ग शोधा तर तर मित्रांनो उपाय उपाय क्रमांक क्रमांक कोणता आहे आहे तुमची शेती आणि तुमच्या घरातील व्यक्तींची संख्या तुमच्या घरात जर कोणी नोकरदार वर्ग नसेल तर पूर्ण जबाबदारी ही त्या शेतीवर जर असेल तर तुम्हाला एक रेशो काढायचा आहे समजा जर तुमची दोन एकर शेती आणि घरामध्ये माणसं पाच आहेत तर तुमच्या खूप मोठं बर्डन आहे त्या शेतीमध्ये तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन जास्त कमाई केलीच पाहिजे कारण त्याच शेतीवर तुमचं पूर्ण घरदार चालते म्हणजे जी रिस्कवाली जी पिकं आहे ज्याच्यात जास्त उत्पन्न भेटतं ती पिके तुम्ही केलीच पाहिजे कारण त्याशिवाय तुमचं घर ता चालणार नाही हे एक कटू शकते आणि त्यासोबतच आणि या उलट गंमत लक्षात घ्या की जर तुमची शेती दहा एकर आहे घरात माणसं फक्त पाच आहे तर तुम्ही कमी रिस्कवाली म्हणजे जी कमी ज्याच्यात खूप कमी रिस्क राहते जसं सोयाबीन झालं मका झालं ऊस झालं अशा पिकांची लागवड जरी केली तर आरामशीर तुम्ही पैसे कमवून घरामध्ये आयटीत टीत राहू शकतात जास्त हेडॅकवाले पिकं केले रिस्कवाले पिकं केले तर तुम्हाला जास्त पळापळ -पड़ करायची गरज तिथं भासणार म्हणून अशा ठिकाणी कुटुंबातली संख्या आणि शेताची क्षेत्र याचा रेशो एक एकदा जुळून बघा तुम्हाला आपोआप तुमच्या मनातूनच उतरेल तु येईल की तुम्हाला कुठले पीक करणं गरजेचं आहे मित्रांनो उपाय क्रमांक पाचवा आहे की जो तुम्ही लक्षात घ्या की एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या हातात जेवढं भांडवल येते त्या भांडवलातच येणाऱ्या पिकाची जर तुम्ही निवड केली तर तुम्ही एकदम सुखाने झोपू शकतात तुम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शन पीक करत असताना सुद्धा येणार नाहीये जेणेकरून तुम्ही ते पीक सुद्धा उत्तमरित्या करू शकतात तर हे याचा अर्थ काय होतो जर काही वेळा काय होतं तुमच्याकडे भांडवल राहते कमी आणि तुम्ही जास्त भांडवलाचे पिके करता उदाहरणार्थ टोमॅटो झाले काकडी झाली तुमची द्राक्ष दाळींब झाले याला भांडवल जास्त लागते आणि कमी भांडवलाचे पिकं मका सोयाबीन असे जी पिकं आहेत कोथंबीर मेथी मुळा म्हणजे पालेभाजी वर्गीय तर भाजी जे भाजीवर्गीय जे पिकं राहतात ते स्वस्तात मस्त होतात आणि जी आ, आपली जी पिकं सांगितले जे कॅश क्रॉप राहतात त्यांना भांडवल सुद्धा जास्त लागतं नफा सुद्धा जास्त राहतो रिस्क सुद्धा जास्त राहते तर भांडवलानुसार जर पिकाची निवड केली तर तुमच्या घरातलं जे पैशाचं गणित आहे ते बिघडू शकणार नाही मला गॅरंटी आहे भले नफा कमी भेटला चालत पण प्लस मध्ये राहण्याचं शिका मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कारण प्लस मध्ये जर राहिले कासो आणि एक एक पाऊस जर तुम्ही पुढे टाकलं तर निश्चितच यशाच्या शिकराव पोहचून तुम्ही तो तो आनंद राहतो विजयाचा तो निश्चितच कमावशाल आणि या संकटातून कायमचं निघाल मित्रांनो सहावा उपाय सांगण्याच्या आधी एका गोष्टीसाठी तुम्हाला मानावंच लागेल का शेतकरी भावनेच्या भारत शेती करतो म्हणजे तू दोन एकर कांदे लावले मी वीस एकर कांदे लावणार तू दोन एकर टमाटे लावले मी चार एकर टमाटे लावणार आणि याच्यातच सगळा गडबड गोंधळ होऊन जातो तू त्याच्या खिशात सुद्धा पाहत नाही की किती भांडवल उरले किती भांडवल नाही तर ही परिस्थिती या चुका मी स्वतः सुद्धा केल्या होत्या सुरुवातीला के कारण आपल्याला सांगायला कोणी राहत नाही आणि मेन म्हणजे काय शेतकरी वर्गामध्ये पैशाचं जे का आर्थिक शिक्षण राहतात ते कमी असल्यामुळं किंवा ते वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळं किंवा पडत धडत शिकत जा गेल्यामुळं तो लवकर प्रगती करू शकत नाही असं मला वाटतं आणि जी लोक लवकर शिकतात ते आज शेतीमध्ये उच्च स्तरावर बसलेले आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक शिक्षण हे माहिती असलं पाहिजे म्हणजे काय पुस्तकाने वाचायचे पण पर... कशाला काय म्हणतात कशाने काय होतं हे रूल माहिती पाहिजे जसं तुम्हाला शेतीची माहिती आहे तसे पैशाचे सुद्धा गणित माहिती पाहिजे तर हा सर्वात महत्वाचा पॉइंट होता जो मला वाटला आणि मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो शेवटचा सातवा उपाय तुमच्यासाठी असा आहे की आपण सर्व लढाई जिंकतो पीक सुद्धा चांगलं येतं मार्केटिंगसाठी सुद्धा ते सुसज्ज राहतं कुठल्या प्रकारचं राहत नाही आणि अशा जिंकायच्या पायरीवर तुम्ही एक शेवटची गडबड होऊन जाती तिथं तुम्ही लालची बनतात लालची म्हणजे प्रत्येक माणूसच बनतो प्रत्येकाला वाटतं की पाच हजाराच्या ठिकाणी दहा हजाराचा भाव भेटला तर मला चांगले पैसे होतील आणि मी तिथून मी माझ्या संकटातून कायमचा निघून जाईल पण होतं उलट ऐवजी ते पाच ते चार वर तीन वर येऊन जातात असं वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये घडत राहत म्हणून पीक काढणीच आलं की त्याच वेळेस तुम्ही एक नियोजन करा मनामध्ये एक आकडा निश्चित करा की सहा हजार रुपये भाव आला उदाहरणार्थ सात हजार रुपये भाव आला तुम्ही माझं पीक कोणतेही कुठल्या लालचीला बळी न पडता मी विकून टाकणार आणि हे जर आकडा मनात ठेवून जर तुम्ही विक्री केला तर तुम्हाला भविष्यात येणारे संकट आयुष्यात येणार नाही आणि याला ही जी पद्धत आहे याला समाधान मान्य म्हणता आणि ती विक्री केल्यानंतर भले दहा हजार रुपये भाव झाला तर तुम्हाला त्यात समाधानी राहावं लागेल आणि भले खाली आला तरी खूप आनंदी पण नाही व्हायचं आहे आपला नियम आपल्याला पाळत राहायचा म्हणजे थोडक्यात मला सातव्या नियम मध्ये हे म्हणायचं आहे एक सहावा आणि सातवा नियम तुम्हाला हाच शिकवतो की भावनेच्या भारात जर तुम्ही शेती किंवा जीवनातलं कुठलं कार्य केलं तर तो तुमचा सगळ्यात चुकीचा निर्णय होतो भले ते जीवनातले कुठल्याही प्रकारचे निर्णय असो मी ज्या चुका केल्या त्यामधून मी हे सात पॉईंट काढलेले आहे या सात द्वारे मी बऱ्याचशा लढाया जिंकल्या सुद्धा आहे आणि म्हणून मला वाटलं की या गोष्टी तुम्हाला सुद्धा सांगितल्या पाहिजेत तर अजून खास बात बाकी आहे तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त सपोर्ट करण्यासाठी या चॅनेलला गरजूवंतापर्यंत शेअर करा मित्रांनो आजच्या खास बात मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे कलियुग आहे या कलियुगामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या कोणीच कोणाचा नसतो सक्का भाऊ पक्का वैरी हे जी गोष्ट आहे या काही कमी नाही आहे भले काही ठिकाणी अजूनच संस्कार चांगले आहेत एकत्रितपणे राहतात नीतिमत्तेने राहतात स्वतःच्या खिशात किती पैसे असले तरी दुसऱ्याच्या खिशात न पाहणारे लोकसुद्धा या जगामध्ये अस्तित्वात आहे नीतिमत्तेने चांगल्या पद्धतीने राहणारे लोक आहेत स्वतःच्या ताटातलं सोडून दुसऱ्याच्या ताटात न पाहणारे सुद्धा लोक आहेत आणि या उलट याच्या बोलण्याची गरज नाही आहे तर त्यांची त्यांची टक्केवारी जास्त आहे आणि त्याच्यामुळे उच्च शिखरावर पोहोचलेली माणसं परत एकदा जमिनीवर येतात पण जी उंच स्तरावर पोहोचलेली माणसं राहतात त्यांच्याकडे राहतो अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते, ते परत त्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करतात पण परत हे सायकल चालूच राहतं मला त्यात माहिती आहे की काही वेगळं होत नाही तर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की स्वावलंबी म्हणा कोणावर अवलंबून राहू नका तो करेल तो येईल तेव्हा माझं काम होईल या गोष्टी जर करत बसला तर आयुष्यात काहीच होणार नाही आहे मी सगळ्या प्रकारचे सगळे अनुभव घेऊन बसलो ठीक आहे माझं भाई कमी आहे अनुभव थोडासा कमी पण असू शकतो छोटा मू बडी बात पण हा अनुभव खरा खुरा मी तुमचे शेअर केला तुम्हाला कसा वाटला या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही पॉईंट असतील बघा आजचा हे जो व्हिडिओ आहे हा खूप महत्वाच्या विषयावर आहे आर्थिक विषयावर आहे भांडवलच संपलं काय करायचं तर या संदर्भात खरोखर तुमच्या मनामध्ये काहीतरी भन्नाट आयडिया असतील वेगवेगळ्या आयडिया असतील तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा कमेंट वाचणाऱ्यांचा सुद्धा फायदा होईल आणि कमेंट वाचूनच जा कारण कोणी ना कोणी काहीतरी चांगलं लिहिलंच राह असेल काहीतरी मनोरंजनाचं पाहण्यापेक्षा या गोष्टीमध्ये जर जास्त लक्ष घातलं तर निश्चितच फायदा तुमचा आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान